नमस्कार. विकिपी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पीएफआय वरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया. तपासातून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता. मनपा निवडणुकीवर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया. शक्य असल्यास महाविकास आघाडीसोबत लढतील निवडणूक. आणि अपहरणाच्या अफवांमुळे शहरातील विद्यार्थी व पालकांमध्ये भीती. पोलिसांनी नागरिकांना केले सतर्क राहण्याचे आवाहन. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. पीएफआय वर झालेल्या कारवाईवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की पीएफआय वर कारवाई झाली म्हणजेच मोठ्या प्रमाणात या संदर्भातले पुरावे एनआयए एटीएस तसेच केंद्र व राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. यापूर्वीही केरळमधून पीएफआय वर बंदी टाकण्याची मागणी आली होती. देवेंद्र फडणवीस म्हणाले की तपास सुरू आहे ज्यातून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. असे की पीएफआय वर कारवाई झाली याचा अर्थच असा आहे की मोठ्या प्रमाणात या संदर्भातले पुरावे वेगवेगळे हे एनआयएकडे एटीएसकडे केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळसारख्या सरकारनेही पीएफआयवर बंदी टाकण्याची मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की आता इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे. अनेक गोष्टी त्यातनं बाहेर येतील. यांची जी नवीन मोडस ऑपरेंडी होती ज्यातनं आतल्या आत देशामध्ये अस्वस्थता तयार करण्याचं जे षडयंत्र होतं या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर येतील. नवीन काउंटी पोलीस स्टेशन हद्दीतील जयस्तंभ चौक येथे किराणा व्यवसायी नितीन जयस्वाल यांच्या दुकानातून चोरट्यांनी दुकानातील शटर तोडून घरात शिरून घरातील सोने चांदी व नगद रोकड चोरून नेण्याची घटना घडली होती. या चोरीचा तपास करत असताना अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. चोरीचा तपास करताना चोरीतील काही साहित्य सोने चांदी नगद रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. तर तपासाअंती सचिन राकेश कुंभरे यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या चोरीआधी त्याने अनेक घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून हा सराईत गुन्हेगार आहे. तर या चोरट्याला जुनी कामठी पोलीस स्टेशनकडून शहरातून हद्दपार करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. तर हा काही दिवसांपूर्वी कामठी शहरात दाखल झाला होता व शहरात चोरीला सुरुवात केली होती. वेळीच पोलिसांनी चोरट्याला अटक केल्याने शहरातील चोरी सत्राला ब्रेक लागलाय. काल आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे की जतीन जयस्वाल म्हणून आहे, जयस्तंभ चौकामध्ये किराणा दुकान आहे त्यांची. त्यांच्या घरी त्यांची मागचा दरवाजा आहे शटरचा, लोखंडी शटर, तो उचकटून आत प्रवेश करून आत त्यांचं किराणा दुकान आहे आणि वरती राहणं आहे त्यांचं. दोन भाऊ राहतात दोन कमऱ्यामध्ये आणि वडिलांचा एक कमरा आहे वेगळा. तर मागचं शटर उचकटून त्यांनी आधी प्रयत्न केला दुकानामध्ये. दुकानामध्ये त्यांना काही कॅश भेटली 1000 रुपये चिल्लर वगैरे. त्यानंतर ते वरती आले. वरती आल्यानंतर त्या चोराला त्याच्या वडिलांचं जे कमरा आहे त्याचं दार उघडं दिसलं. त्यामुळे त्या दारातून आत जाऊन त्यांनी त्यांची लोखंडी कपबर्ड्स कशाच्या तरी सहाय्याने उचकटून त्यामध्ये आत ठेवलेल्या कपाटातल्या लॉकरमध्ये काही कॅश होती आणि सोन्याच्या 2 अंगठ्या आणि 1 पोत असं जवळपास 13 ग्रॅमचं सोन्याचा ऐवज आणि 15,000 कॅश आणि खालची 1,000 कॅश असे टोटल 16,000 असं 55,000 ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खबर आली. आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि आमच्या डिटेक्शन टीमने एपीआय भातकुले आहे, वल्लार संतोषसिंग ठाकूर, निलेश ढाकोरे, अनुप या सर्वांनी खूप छान मेहनत घेतली आणि 1 दिवसाच्या आत म्हणजे 24 तासाच्या आत त्या गुन्ह्याचा छडा लावला. आणि यामध्ये जो आरोपी आम्हाला निष्पन्न झाला तो आहे सचिन म्हणून आरोपी आहे, सचिन कुंभरे. 21 वर्ष वय आहे त्याचं आणि त्याच्यावर 8 ते 10 गुन्हे यापूर्वीचे असे चोरी घरफोडीचे दाखल आहे जुनी कामठी आणि इतर ठिकाणामध्ये. यांनी त्या रात्री आणखी काही ठिकाणीसुद्धा प्रयत्न केला होता हे आम्हाला नंतर कळलं आहे. तर हा आणखी काही जर 24 तासात पकडला गेला नसता तर बऱ्याच काही घरफोड्यांनी केल्या असत्या. कारण नुकताच हैदराबादवरून आलेला आहे, बऱ्याच दिवसापासून तो बाहेर होता आणि जुनी कामठी पोलीस स्टेशनकडून याचं तळीपारीचं प्रपोजल सँक्शन झालेलं आहे आणि लवकरच हा तळीपार पण होणार आहे. संपूर्ण भारतात सहारा समूहातील विविध सोसायटीवर हायकोर्टाच्या आदेशावरून बॅन लावण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सहारा समूहातील विविध सोसायटी थंडावल्या आहेत.
त्यामुळे कामठी येथील सहारा इंडिया परिवार क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडे आपले ठेवी रक्कम खाते आरडी संपुष्टात आल्यावर खातेधारक व आरडी धारक यांची कालावधीला 2 ते 3 वर्ष होऊन सुद्धा सोसायटीकडून परतफेड झाली नसल्याने येथील खातेधारकांनी सोसायटीचा घेराव घातला. संपूर्ण भारतात सहारा समूहातील विविध सोसायटीवर हायकोर्टाच्या आदेशावरून बॅन लावण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सहारा समूहातील विविध सोसायटी ठंडावल्या आहेत. त्यामुळे कामठी येथील सहारा इंडिया परिवार क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडे आपले ठेवी रक्कम खाते आरडी संपुष्टात आल्यावर खातेधारक व आरडी धारक यांची कालावधीला 2-3 वर्षे होऊन सुद्धा सोसायटीकडून परतफेड झाली नसल्याने येथील खातेधारकांनी सोसायटीचा घेराव घातला. यातील नसीम अख्तर यांच्या घरी लग्न कार्य आहे तर काहींना पैशांची अत्यंत आवश्यकता असल्याने नागरिकांनी सोसायटीकडे धाव घेतली. पैसे लवकरात लवकर मिळाले नाही तर सोसायटी समोर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. तर सोसायटी ब्रांच मॅनेजर मनोज कुमार श्रीवास्तव यांनी माहिती दिली की सहारा समूहाचा कोर्टात काही मुद्द्यांवर विचारधीन असून निर्णय लागल्यास खातेधारकाचे परतफेड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तर मिळालेल्या माहितीवरून कामठी शहरातील अनेक खातेधारकांनी जवळपास 100 कोटी रुपये सोसायटीकडून घेणे असल्याची चर्चा आहे. 2013 में FD रखे थे हमने, वो FD आधी दिया एजेंट ने और आधा पैसा बोले कि अभी 3 साल के लिए और रख दो तो तुम्हारा पूरा पैसा इकट्ठा मिल जाएगा. वो 3 साल पूरे हो चुके. पहली अपनी जो लड़की की जो शादी निकली थी 15 मई की निकली थी, वो 15 मई की शादी का कार्ड पहले से लगा हुआ है. अप्रैल में कार्ड लगाए थे पर वो कार्ड वहाँ तक पहुँचा ही नहीं. वो फिर दूसरी शादी कैंसिल किए, मतलब 1 नवंबर की शादी निकली तो 1 नवंबर से अभी कंटिन्यू 1 महीने से सिर्फ घुमा रहे हो. वो हमारा इतना पैसा वहाँ जमा है, वहाँ जमा है 25,000 करोड़ को क्या लेना. हमने तो बैंक को दिए ना, हमको तुमसे पैसा होना, हमको 25,000 से क्या लेना देना. तो अभी 1 नवंबर की फिर कार्ड लगाए अभी तो ये कार्ड भी नहीं पहुँचा है. जी देखिए, बैंक के साथ सहारा इंडिया ग्रुप के साथ एक लीगल प्रॉब्लम में फंसी है. सहारा और सेवी विवाद के कारण से जो मैटर माननीय सुप्रीम कोर्ट में वो चालू है और संस्था के भी 25,000 करोड़ रुपए नगद और जो भी संस्था की चल अचल संपत्ति है उस पर अभी माननीय सुप्रीम कोर्ट द्वारा एम्बार्गो लगाया गया है, जिस कारण से हम लोग अभी अपने सम्मानित जमाकर्ता का पैसा मैच्योरिटी होने के बाद भी उनको नहीं दे पा रहे हैं. क्योंकि हमारे यहाँ भी सारे कलेक्शन बंद है, अभी कोई कलेक्शन नहीं आ रहा है. क्योंकि लोकल स्तर से हम कलेक्शन नहीं आने के कारण से वो व्यवस्था हम लोग नहीं कर पा रहे हैं. जैसे ही हम लोग भी, हमारे वकील भी सुप्रीम कोर्ट में इसको प्रोटेस्ट कर रहे हैं और जल्द ही इसकी मतलब कुछ रिजल्ट निकलने की संभावना है. जैसे ही हमारे पक्ष में वो फैसला आता है हम अपने सभी सम्मानित जमाकर्ताओं को, एक एक जमाकर्ता को घर से बुलाकर हम उनका पूरा का पूरा पैसा सम्मानपूर्वक, जो उनका जितना समय विलंब हुआ है विलंबित ब्याज अवधि के साथ हम उनका भुगतान करें. फ्रॉड का तो कोई सवाल ही पैदा नहीं होता है क्योंकि हम आज अपने सामान्य जमाकर्ता को 45 वर्षों से सर्विस देते आए हैं और डोर टू डोर हम सर्विस देते आए हैं. क्योंकि अभी एक लीगल प्रॉब्लम में हम फंसे हुए हैं. माननीय सुप्रीम कोर्ट का आदेश है और उस पैसे को 25,000 करोड़ रुपये नकद रहने के बाद भी हम उस पैसे को अपने सामान्य जमाकर्ता के भुगतान के लिए भी नहीं निकाल सकते हैं. ऐसा सुप्रीम कोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट का आदेश है. इस कारण से ही सम्मानित जमाकर्ताओं का पैसा जो है अभी विलंब हो रहा है और जो भी विलंबित हो रहा है हम उनसे, अपने सम्मानित जमाकर्ताओं से यही अपील करते हैं कि थोड़ा धैर्य रखें इस पे. हमारा जैसे आप सहयोग देते आ रहे हैं सहयोग करें. संस्था आपको, बैंक आपको एक एक पैसे का भुगतान विलंबित अवधि के ब्याज. अब नागपूर महानगर पालिका निवडणुकीवर दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जर शक्य झाले तर आम्ही महाविकास आघाडीसोबत येऊन उभे राहू व शक्य न झाल्यास आम्ही एकटेच निवडणूक लढवू, कारण पुढे जाऊन आम्हाला नागपुरात विधानसभेत देखील लढायचे आहे. प्रभारी म्हणून नागपूरच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या तयारीच्या निमित्तात कुठपर्यंत तयारी आलेली आहे त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची मीटिंग आता बोलवलेली आहे आणि 2 मेळावे आयोजित केलेले होते. त्याच्यापैकी 1 मेळावा सकाळी झाला, 2 मेळावा आता संध्याकाळी होणार आहे. ते असं आहे की आता वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला, कसा घेतला हे काही मला सांगता येणार नाही आणि त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित पण नाही. राष्ट्रवादीला चांगलं यश
मिळेल, कारण या पूर्व काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भामधून 11 आमदार निवडून दिलेले होते. आता पुन्हा एकदा आम्ही नव्याने जुळणी करतो आहोत आणि त्या पद्धतीने प्रयत्न केला तर चांगलं असं यश विदर्भामध्ये राष्ट्रवादीला मिळेल. नागपूरमध्ये सुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये 2 आमदार होते, रमेश बंग आणि अनिल बाबू. आता पुन्हा एकदा आमचा तसाच प्रयत्न त्या ठिकाणी राहणार. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. माननीय मुंबई कोर्टाने शिवसेनेला घेऊन जो निर्णय घेतलाय त्यावर नागपूरच्या शिवसैनिकांनी आभार व्यक्त केले आहेत. शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन 1966 पासूनच होत आले आहे, पण कोरोना काळात 2 वर्ष या आयोजनात खंड पडला. पण या प्रकरणी सकारात्मक निर्णय मुंबई कोर्टाने दिल्यानंतर शहरातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अतिशय संपूर्ण शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. अतिशय उत्साह शिवसैनिकांमध्ये आहे. शिवसेनेची स्थापना 1966 पासून स्थापन झाली आणि तेव्हापासून हा माननीय शिवसेना प्रमुखापासून दसरा मेळाव्याचं आयोजन दरवर्षी केल्या जाते. फक्त मागील 2 वर्षांमध्ये कोरोनाच्यामुळे, कोरोना काळात 2 वर्ष हा दसरा शिवतीर्थावर झाला नाही आणि यावेळेस नेमकं महापालिकेने जे अधिकृतरित्या ज्या पद्धतीने शिवसेना दसरा मेळाव्यावर परवानगी टाकून कार्यक्रम करतो, यावेळेस मात्र पालिकेने त्याच्यामध्ये अडथळा आणला, परवानगी देण्याचं टाळलं आणि त्याच कारणाने शिवसेना ही मुंबई कोर्टामध्ये गेली. आणि हे कोर्टाने देखील आज बजावलेलं आहे, सांगितलेलं आहे की हे परवानगी टाळण्याचं काम मुद्दामून पालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे. अशा प्रकारच्या भूमिका कोर्टाने घेतली आणि शेवटी या माननीय कोर्टाने या ठिकाणी शिवसेनेला, माननीय उद्धव साहेबांना दसऱ्याचा कार्यक्रम, दसऱ्याचा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आणि म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी नागपूरचे सर्व शिवसैनिक माननीय न्यायालयाचे या ठिकाणी आभार मानतो आणि या कोर्टाच्या निर्णयामुळे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात, हिंदुस्थानात सगळं चित्र दिसून आलं की सत्य परेशान हो सकता है परास्त नाही,
अशा प्रकारचं चित्र या माननीय कोर्टाच्या माध्यमातून सगळ्यांना दिसलं आणि हा जो विजय आहे हा सत्याचा विजय आहे असं या ठिकाणी मान्य शिवसेनेने दरवर्षी जो दसरा मेळावा करतो त्यामुळे दसरा मेळाव्याची परवानगी मागितली आणि ती परवानगी आम्हाला मिळाली आहे त्यामुळे आम्ही अतिशय आनंदात आहोत उत्साहात आहोत आणि मी एवढंच या ठिकाणी म्हणेन की सत्याचा हा विजय आहे आणि पुढेही जे शिवसैनिकाच्या ज्या भूमिका राहतील शिवसेनेच्या भूमिका राहतील असाच विजय निश्चित रूपाने शिवसेनेचा होत राहील. रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित सिंचनाच्या विषयावर निवेदन सिंचन भवन येथे कार्यकारी संचालक तसेच मुख्य अभियंता यांना देण्यात आले आहे. त्यावेळी क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामांवर चर्चा झाली. सिंचन भवन येथे झालेल्या चर्चेमध्ये कन्हान नदीवर उपसा सिंचन योजना, पंप हाऊसचे बांधकाम सुरू करणे, सालाई मोकासा लघु सिंचन योजना, पारशिवनी तालुका व खिंडशी पूरक कालवा योजना कार्य 2019 पासून दायित्व मंजुरी प्रलंबित आहे तसेच ते काम बंद आहे. हे काम त्वरित सुरू करणे, रामटेक तालुक्यातील 6,000 हेक्टर कोरडवाहू शेतीला पाणी देऊन ओलीत करणे, इतर सर्व बाबींविषयी सविस्तर चर्चा करून बैठक लावण्याचे आदेश कार्यकारी संचालक मोहिते यांनी दिले. यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, विजय हटवार, लक्ष्मण केणे, रजत गजभिये यांचे सह समस्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व क्षेत्रातील सर्व शेतकरी उपस्थित होते. माननीय कार्यकारी संचालक, सिंचन भवन येथे आम्ही निवेदन दिलेले आहे. शेतकरी सोबत 2018 पासून रखडलेला पूर्ण सिंचन प्रकल्प मार्ग लावा, त्यांची पूरक कालवा, शिवरा उपसा सिंचन योजना, बावनतडी प्रकल्पातून आपला बेलदा पिंडकेपार येथून सिंचन उपसा सिंचन योजना, तसं आपला सालाई मोकासा लघु सिंचन तलाव, तसं सत्रापूरचा दावा कालव्याचा माती भरणचं पूर्ण काम करणे, असे विविध प्रलंबित प्रश्न मार्ग लागले पाहिजे. शहरातील नरेंद्रनगर परिसरातील द मोबाईल गॅलरी या दुकानात 23 सप्टेंबर रोजी रात्री जवळपास 1:30 ते 2 दरम्यान चोरी झाली आहे. दुकानातून रक्कम, मोबाईल, ऍसेसरी असा माल चोरांनी चोरून नेलाय. ही सर्व घटना दुकानात लागलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे. दुकान मालकाने अज्ञात चोरट्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दुकान हमारी नरेंद्रनगर चौक पे जनकर हॉस्पिटल के पास द मोबाईल गॅलरी के नाम से ये चोरी 23 तारीख को रात को करीबन 1:30 से 2:30 के बीच में चोरी हुई है. दुकान से कैश, मोबाइल्स, एसेसरीज 3-4 कार्टून में भर के चोर CCTV फुटेज में दिख रहे हैं, लेके गए हैं. पुलिस में कंप्लेन किया है और यही पुलिस वाले से रिक्वेस्ट है कि थोड़ा सा जल्दी कार्रवाई करें इन सब ऊपर. जो चोरी किए हैं उन्हें जल्दी से जल्दी पकड़ा जाए. कैश करीबन 15,000 के आसपास थे. 8 एंड्रॉयड स्मार्टफोन थे जिसकी कीमत 1,00,000 रुपये के ऊपर होगी और एसेसरीज भी काफ़ी 1-1.5 लाख का सामान चोरी हुआ है. टोटल 2.5-3 लाख का माल गया यहाँ से. परस चौकामध्ये एक DSA क्लासेस आहे जिथे एक मुलगी सकाळी 9:15 दरम्यान जात होती. मिळालेल्या माहितीनुसार त्या मुलीला क्लासला जात असताना एका मारुती व्हॅनने किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे DB पथक आणि कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले आणि घटनास्थळावर लागलेल्या कॅमेऱ्याचे फुटेज बघितले, पण पोलिसांना असा काहीच प्रकार तेथे आढळला नाही. शहरात सध्या पसरत असलेल्या अफवांमुळे मुलांमध्ये व पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की घाबरून न जाता काही संशयास्पद आढळल्यास 112 संपर्क करावा. फरज चौकामध्ये एक DSA क्लासेस आहे. त्या ट्युशन क्लासेसमध्ये एक मुलगी सकाळी 9:15 दरम्यान जात होती आणि तिच्या कॉलवरून किंवा आलेल्या माहितीवरून असं माहिती पडलं की कोणतरी एक मारुती व्हॅन येत आहे आणि तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यावरून आम्ही सर्व आमचे पोलीस स्टेशनचे DB पथक आणि ऑफिसर्स स्पॉटवर पोहोचले. तिथले लोकल कॅमेराज चेक केले, त्याच्यामध्येही असा काही प्रकार दिसला नाही. परत COC कॅमेऱ्यात जाऊन चेक केलं, त्याच्यामध्ये सुद्धा असा प्रकार आढळून आलेला नाही. तरी सर्व नागरिकांसाठी एकच आव्हान आहे की सध्या जे काही अफवांचं पेव फुटलेलं आहे त्यामध्ये सर्व पॅरेंट्स आणि मुले पॅनिक होतात. त्यांना असं वाटतं की काहीतरी शहरामध्ये किडनॅपिंग होत आहे, कुठले तरी व्हिडिओज आपल्याकडे येत आहेत आणि त्याच्यावर पटकन पॅनिक होऊन मुलांना पण ते सांगण्याचा प्रयत्न होतो आहे. तर अशा प्रकारे नागरिकांनी कुठल्याही प्रकारची किडनॅपिंगबाबत पॅनिक होण्याची गरज नाही आहे.
कुठलाही जर आपल्याला काही संशयास्पद वाटते आहे तर पटकन 112 कॉल करायचा आहे. नागरिकांना फक्त एवढंच आव्हान आहे. राजा राममोहन रॉय यांच्या 250व्या जयंतीनिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालय कोलकाता येथील राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्यालयात महिला सक्षमीकरण शालेय मुलांच्या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वप्रथम त्याची सुरुवात ही स्वतःपासूनच करणे गरजेचे असते. स्वतः बदल घडवला तरच कोणताही बदल इतरांमध्ये रुजवला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी कुठलेही भेदभाव न पाळता समाज सुधारणेसाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडेचौरे यांनी आज येथे केले. राजा राममोहन रॉय यांच्या 250व्या जयंतीनिमित्त मुलांच्या जनजागृती रॅलीचा प्रारंभ डॉ खोडेचौरे यांच्या हस्ते करण्यात आला. थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी समाजातील सतीप्रथा, बालविवाह, जातीभेद यांच्यासारख्या कुप्रथांचे समूळ उच्चाटन केले. त्यांनी महिलांचा सन्मान व शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कार्य केले. त्यामुळेच आज महिला सर्व क्षेत्रात सन्मानाने वावरत असून अग्रेसरही आहेत असे डॉ खोडेचौरे म्हणाल्या. प्रास्ताविकात श्रीमती कांबळे यांनी महिला सक्षमीकरण रॅलीच्या आयोजनाचा हेतू सांगितला. श्रीमती नायर, श्रीमती शास्त्री व श्री कुंभलकर आदींनी राजा राममोहन रॉय यांचे महिला सक्षमीकरणासाठी कार्य, जीवनचरित्र, महिला सक्षमीकरणाचा अर्थ व महत्त्व, सुदृढ समाजनिर्मितीमध्ये महिलांचे योगदान या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रारंभी राजा राममोहन रॉय यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सरस्वती विद्यालय प्रांगण, LED चौक, अभ्यंकर नगर चौक, बजाज नगर चौक, सरस्वती विद्यालय शंकरनगर याप्रमाणे रॅलीचे मार्गक्रमण झाले. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.